2019 ची विधानसभेची निवडणूक आठवा. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना विरुद्ध कोण? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. निकाल लागल्यानंतर शिवसेनेला खास करून उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. की 2.5 वर्ष ठरली होती, आमच्याशी तर कधी बोलला नाही तुम्ही. ज्या सभा घेतल्या महाराष्ट्रभर, त्या महाराष्ट्रभरच्या सभांमध्ये कधी तुम्ही बोलला नाहीत. ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन ज्यावेळेला इथे भाषण करत होते, त्यावेळेला व्यासपीठावरती तुम्ही बसला होतात. त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की जो मुख्यमंत्री बनेल तो भारतीय जनता पक्षाचा बनेल, देवेंद्र फडणवीस बनतील असं त्यावेळेला ते भाषणामध्ये म्हणाले होते. तेव्हा तुम्ही व्यासपीठावरती होतात, काहीही बोलला नाहीत. अमित शहांचं ज्यावेळेला भाषण झाली त्यावेळेला अमित शहा देखील बोलले होते की मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल, तेव्हाही तुम्ही काही बोलला नाहीत. आणि जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडतंय, त्यावेळेला टूम काढली. त्या 2.5 वर्षाचं काय झालं? कोणती 2.5 वर्ष? कुठची 2.5 वर्ष? कोणाशी बोलला होतात? अमित शहांशी मी एकांतात बोललो होतो म्हणे, एकांतात. बाहेर का नाही बोललात? बरं, मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्राचं आहे, जनतेचं आहे, जे लोकांसमोर येणार आहे. मग ती गोष्ट तुम्ही 4 भिंतीत का केलीत? बरं, त्या 4 भिंतीमधली गोष्ट अमित शहा सांगतायत, आमचं असं काही बोलणं झालेलं नाहीये. मग एके दिवशी आपण सकाळी उठलो काय आणि पाहतो तर काय? जोडा वेगळाच. चला, पळून कोणाबरोबर गेली आणि लग्न कोणाबरोबर काही कळेच ना आम्हाला. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी आज इथं शपथ. समजेच ना महाराष्ट्राला, समजेच ना असायला मतदान केलं कोणाला आम्ही? मग एक आवाज आला, ये शादी नहीं हो सकती. फिसकटलं तिच्या आईला, दोघे हिरमुसून घरी. हे सगळं चालू असताना शेजारच्या गॅलरी बंद कोणतरी साला ढोळा मारतोय. त्यांचं काहीतरी वेगळंच अजून सुरू. मला घ्या ना कडेवर. मला कळत नाही या महाराष्ट्रामधलं 3 नंबरचा, 1 नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष, 2 नंबरचा पक्ष शिवसेना, 3 नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि 3 नंबरचा पक्ष 1 नंबरला आणि 2 नंबरला फिरवतोय. मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही देशाच्या राजकारणात असा प्रकार बघितलेला नाही. महाराष्ट्राच्या जनतेला जाऊन तुम्ही काय सांगता? महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही काय बोलता? व्यासपीठावरनं तुम्ही एकमेकाला शिव्या घालता आणि त्याच्यानंतर जाऊन तुम्ही एकमेकांच्या मांडीवर बसता? आणि कारण काय सांगतात? नाही, 2.5 वर्ष बोलले होते. हे तुमचं तुमचं आतलं झंगाड आहे, ह्याचा आमच्याशी काय संबंध? ज्या मतदाराने तुम्हाला मतदान केलं ते शिवसेना भारतीय जनता पक्ष युती म्हणून तुम्हाला केलं होतं, शरद पवार आणि काँग्रेस बरोबर जाण्यासाठी नव्हतं केलं. मग या मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार? आमचं होतं कसं, आम्ही विसरून जातो.
आम्ही सगळं विसरून जातो की आम्ही त्या उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभे होतो तास तास दोन दोन तास आम्ही त्या रांगेमध्ये उभे असून आम्ही तिकडे मतदान केलं, भाषणाला गेलो, भाषणं ऐकली, विचार ऐकले, मतदान केलं आणि मतदान केल्यानंतर निर्णय घ्यावायला आला त्यावेळेला महाराष्ट्र चित्र वेगळंच दिसलं. याच्यासाठी मतदान करता गुलाम आहात यांचे. कोणीही उद्या तुम्हाला कुठेही फरफटत न्यावं आणि तुम्ही फरफटत जावं, कोणतीही खेळी यांनी करावी आणि तुम्ही वा वा म्हणून टाळ्या वाजवाव्यात किंवा आम्ही विसरून जावं. हे विसरून जाताना हेच हवंय ना. परत निवडणुका येणार, परत नवीन प्रचार होणार, नवीन गोष्टी होणार. आम्ही अगोदरचं सगळं आम्हाला जो आम्हाला आमच्याशी ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी आम्हाला त्रास दिला, आम्ही त्या सगळ्या गोष्टी विसरून जातो. आम्ही परत नव्याने काहीतरी पुढच्या गोष्टी बघत बसतो. ह्याच तुमच्या स्मरणशक्तीचा आजपर्यंत ते फायदा घेत आले. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी पर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.